इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. विटा पालिकेच्या कुस्तीची रंगीत तालीम उपकेंद्राच्या मैदानात. दोघात लढण्यापेक्षा दोघे एकत्र येऊन उपकेंद्रासाठी का लढत नाही? विटा नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे हलगी, तुतारी, ढोल, ताशा व नगारे वाजायला सुरुवात झाली आहे. सासनगाठी नसली तरी अब्दगिऱ्या पालख्या दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून विटा नगरपालिकेच्या राजकीय कुस्तीची रंगीत तालीम विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या मैदानात सुरू असल्याचे दिसते आहे. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला व्हावे या मागणीसाठी राज्यात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले, तर आमदार बाबर यांनी पत्रकार परिषद घेत वैभव पाटलांनी भिरकावलेल्या चेंडूवर चौकार षटकार ठोकले. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर तालुक्यातच व्हावे यासाठी अगदी काल परवापर्यंत आमदार बाबर व वैभव पाटील या दोघांनीही भूमिका मांडलेली नव्हती. ते कुठेही सक्रिय दिसत नव्हते. वैभव पाटील काही काळ विद्यापीठाच्या सिनेटवरही होते. तिथे असताना त्यांनीही तशी मागणी किंवा पत्रव्यवहार केल्याचे ऐकवत नाही. गत आठवड्यात तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे उपकेंद्र व्हावे यासाठी तत्वता मंजुरी दिल्याची बातमी आली. या बातमीनंतर घाट माथ्यावरील लोकांच्या संतापाची लाट निर्माण झाली. गेले वर्ष दीड वर्ष शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला व्हावे यासाठी राबणाऱ्या तरुणांनी याबाबत आजी माजी आमदारांना निवेदन देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यानंतर लगेचच आमदार बाबर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेत सदरचे उपकेंद्र खानापूरलाच करा अशी मागणी करणारे पत्र दिले. त्यानंतर दोन दिवसात वैभव पाटीलही जागे झाले. त्यांनीही पत्रकार परिषद घेऊन आमदार बाबर यांच्यावर टीका करत उपकेंद्र खानापूरलाच व्हावे अशी मागणी केली. लगोलग बाबर यांनीही पत्रकार परिषद बोलवत वैभव पाटलांना टोले लगावले. काल वैभव पाटील यांनी खानापुरात जाऊन आंदोलन करत आमदार बाबर यांच्यावर निशाणा साधला. दोघांचीही मागणी एकच असताना दोघांनीही शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरातच झाले पाहिजे असे वाटत असताना आपापसात भांडायचे काय कारण? आमदार बाबर यांच्या पक्षाचा नेता राज्याचा मुख्यमंत्री आहे, वैभव पाटलांच्या पक्षाचा नेता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तर शरद पवार हे सरकारचे संस्थापक आहेत. दोघांचीही ताकद सरकारात आहे. मग दोघेही एकत्र येऊन उपकेंद्रासाठी सरकारमध्ये ताकद लावण्याऐवजी परस्परांच्यातच आरोप प्रत्यारोपाची धुलवड का खेळत आहेत? कदाचित येऊ घातलेल्या विटा नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी उपकेंद्राच्या मैदानात सुरू केली आहे की काय? पालिका निवडणूक व उपकेंद्रासाठी कुठला तर तिसरा गट पुढे येऊन भांडण्याऐवजी आपणच आपापसात भांडूया, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करूया आणि पालिका निवडणूक अलगत उरकून घेऊया असे काही डावपेच या लुटूपुटूच्या वादामागे आहेत की काय अशी शंका येते. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर या ठिकाणी व्हावे म्हणून गेल्या एक वर्षापासून विद्यार्थ्यांनी चळवळ उभा केली आणि त्या चळवळीच्या जनआंदोलन उभा करत असताना त्याची सुरुवात ऐनवाडी अगस्ती मंदिर या ठिकाणापासून सुरुवात केली होती. हे आंदोलन हळूहळू उभा राहत असताना चळवळ उभा राहत असताना 22 जूनला कॅबिनेटच्या मंत्रिमंडळात जो निर्णय झाला आणि त्या निर्णयानंतर खानापूर घाटमाथ्यावरील व आटपाडी तालुक्यातील विद्यार्थी नाराज होऊन मोठ्या प्रमाणात जनाक्रोश तयार झाला आणि त्या विद्यार्थ्यांनी आजी माजी लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन दिलं व विद्यापीठ खानापूर घाटमाथ्यावर व्हावं
ही अपेक्षा त्यांना निवेदनाद्वारे व्यक्त केली. त्या दृष्टिकोनातून आजी माजी लोकप्रतिनिधींनी प्रतिसाद देत त्या काळात विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं. मात्र गेल्या 2-4 दिवसापासून असं वातावरण तयार झालं की हे राजकीय स्टंटबाजी चालू असल्याचं काहीतरी दिसत आहे किंवा राजकीय वाद कुठेतरी या आंदोलनाला लागताना दिसत आहे. माझी सर्व आधी माझी लोकप्रतिनिधींना विनंती आहे की हा राजकीय वाद करण्याचं क्षेत्र नाही किंवा राजकीय फायदा घेण्याचं हे क्षेत्र नाही. यामध्ये आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल, विद्यार्थी चळवळीला पाठबळ द्यावं लागेल आणि यात जे विद्यार्थी चळवळीने उभं केलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाबरोबर आपण सर्वांनी यावं लागेल आणि तरच हा लढा यशस्वी होईल. येत्या काळात आपण सर्वांनी एकत्र यावं आणि आपल्या खानापूर आटपाडी घाट मॅटला हे विद्यापीठ मिळवून द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी आम्ही याद्वारे करत आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश देसाई. गेल्या 1.5 वर्षापासून खानापूर घाटमाथ्यावर विद्यापीठ उपकेंद्रासाठी जी चळवळ राबवली जात आहे त्या चळवळीसाठी विद्यार्थ्यांचा अलीकडच्या महिन्याभरामध्ये भरपूर प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्याचबरोबर खानापूर घाटमाथ्यावरील नेते, आमदार, माजी आमदार या सर्वांचा यासाठी यामध्ये समावेश होत आहे. या बघून आम्हाला अत्यंत आनंद होतोय. परंतु फक्त खेद एकाच गोष्टीचा वाटतोय कि ते प्रत्येकजण आपापल्या परिणामाने आपापल्या मार्गाने वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करतात. तर माझी त्या सर्व लोकप्रतिनिधींना, सर्व आमदारांना एवढीच विनंती आहे की त्यांनी एका छताखाली येऊन एका मार्गातून आपण हा लढा उभा करायला पाहिजे. तरच आपल्या घाटमाथ्यावर, खानापूर घाटमाथ्यावर जे उपकेंद्र येणार आहे ते लवकरात लवकर येणे शक्य होईल. धन्यवाद. नमस्कार, मी अक्षय भगत, शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर या जनचळवळीसाठी जो लोकप्रतिनिधींकडून प्रतिसाद मिळाला त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. पण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याचं उपकेंद्र खानापूर या जनचळवळ जी 1.5 वर्षापासून चालली आहे, विद्यार्थ्यांनी ही जनचळवळ उभी केलेली आहे, त्यामध्ये शैक्षणिक मुद्दा सोडून जे राजकारण होत चाललंय त्या राजकारणाची आम्हाला अपेक्षा नव्हती की जनचळवळ एकजुटीने खूप मोठ्या स्तरावर नेऊन हे विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर होईल यासाठी सर्वपक्षीयांनी आम्हाला मदत करावी आणि ती मदत होतच राहील अशा अपेक्षा करतो. आत्ता जे सरकार आहे ते महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्या सरकारमध्ये ज्या ज्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून उपकेंद्र खानापूरला होईल यासाठी प्रयत्न करावे आणि शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर जनचळवळीसाठी यापुढे असाच पाठिंबा देत राहू. धन्यवाद. नमस्कार, मी विठ्ठल भगत. गेल्या काही दिवसात खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र यासाठी लोक चळवळ उभी राहिलेली आहे, जनआंदोलन उभं राहिलेलं आहे. या सर्व जनआंदोलनातील प्रतिनिधींनी आपल्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना यात आपल्या परीने राजकीय ताकद लावून मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आपल्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. सर्वांनी आपापल्या पद्धतीने आवाहन केले की इथं लोक इथं शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र झालं पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. पण यात एक दुःखदायक बाब अशी आहे की आपल्याच लोकप्रतिनिधींमधून आपल्यामध्येच एक वादाचं राजकारण उभं केलं जात आहे. तर हे राजकारण टाळता आलं तर बरं होईल आणि या माध्यमातून आपण एका छताखाली येऊन आपल्या भागात उपकेंद्र कसं होईल यासाठी प्रयत्न केले तर खूप बरं होईल असं आवाहन मी आपल्याला या जनआंदोलनातील प्रातिनिधिक कार्यकर्ता म्हणून करतो. शिवाजी विद्यापीठाचा उपकेंद्राचा विषय हा 5-6 महिन्यापूर्वीपासून विद्यार्थी, शेतकरी संघटना, अखिल भारतीय किसान सभा यांच्यामार्फत सुरू होता. आता सगळे पक्षी एकत्र यायला आहेत, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण एकमेकावर तोशेरे न ओढवता विद्यापीठ कसं होईल ह्याबद्दल सगळ्यांनी प्रयत्न करावे ते अशी माझी विनंती आहे. गेल्या 4.5 वर्षात विधानसभेची निवडणूक आणि एखादा दुसरा प्रसंग वगळता दोघात सगळं बरं चाललंय. कधीच वाद नाही, संघर्ष नाही, मग अचानक आत्ताच उपकेंद्रावरून संघर्ष का? पर दोघेही सत्तेत व सत्ताधारी पक्षाचे आहेत, मग रस्त्यावरची लढाई कशासाठी?
आता जिरेला पेटून सरकार मध्ये ताकत लावण्याऐवजी एकमेकात संघर्ष कशासाठी चालवला आहे? नेत्यांचा हा संघर्ष खरोखर उपकेंद्रासाठीच आहे की विटा नगरपालिका निवडणुकीसाठी आहे असा सवाल आता लोकांच्यातून उपस्थित केला जातोय।